आपण जुन्या परिस्थितीच्या आधारावर सगळेच ग्रंथ जे आहेत हे उत्तम आहेत, जे ग्रंथ आहेत ते महत्त्वाचेच आहेत, जे ग्रंथ आहेत ते आमची मोठी संपदा आहे. परंतु बदललेल्या काळाच्या परिस्थितीमध्ये देखील हे विचार तेवढेच अनुरूप आहे हे जोपर्यंत आपण सांगणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे नव्या पिढीपर्यंत आपण पोचवू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही प्रयत्न आहे हा अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा, अत्यंत चांगला अशा प्रकारचा प्रयत्न आहे की याचं नव्याने लेखन पुन्हा आजच्या परिस्थिती सापेक्ष या संपूर्ण विचारांना लोकांपर्यंत पोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य या ग्रंथसंचांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मी खरोखर प्रकाशकांचं, लेखकांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील मानतो की आमच्या महाराष्ट्राची नव्हे तर अखिल विश्वाची ही एक वैचारिक संपदा, ही परंपरा, ही पुढच्या पिढीला देण्याचं एक बहुमोल कार्य हे या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपण केलं आहे. कारण बहुतेक संतांच्या समाधी सोहळ्यांचं चरित्र किंवा तो प्रसंग नामदेव यांनी आपल्या अभंगातून खूप भावपूर्ण रीतीनं मांडला आहे. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये ताहराबादचे महिपती महाराज, त्याच्यानंतर दासगळू महाराज, ही संतचरित्र मांडणाऱ्यांची एक परंपराच निर्माण झाली. आणि त्यानंतर पांगारकरांसारख्या उच्च विद्या विभूषित आणि अतिशय विद्वान अशा मंडळींनी नंतर काही काळामध्ये ती संतचरित्र निर्माण केली. आणि आता मला वाटतं ही 13 संतचरित्र निर्माण होतील तर इतिहासामध्ये या 13 लेखकांचा संतचरित्रकार असा म्हणून गौरव व्हायला हरकत नसेल. बोलतो संतचरित्र आणि संत वाङ्मय, मगाशी टिळक सरांनी सुद्धा संपूर्ण भारतवर्षातल्या संतांची चरित्र प्रकाशित व्हावीत असा मनोदय बोलून दाखवला. आता ते ज्ञानोबारायांच्याच समितीवर, मंदिर समितीवर आहेत, त्यामुळे कदाचित ज्ञानोबाराय त्यांच्या संकल्पाला यशही देतील. परंतु हे सगळं कशा करता, हे जरी सगळी चरित्र भारतवर्षामध्ये जरी निर्माण झालेली असली तरी आपला महाराष्ट्र इतका संपन्न आहे की सगळ्यात जास्त संत आपल्या महाराष्ट्रात अवतारला.